स्वर सम्राट मोहम्मद रफी यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आया संचलित भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे आदरांजली म्हणून रफी स्वरनाद ध्वनी चित्रफित तयार करण्यात आली आहे यामध्ये पाच गाणी आहेत हा संगीत क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट स्वर सम्राट स्वभावाने मात्र अवलीया होता या ध्वनी चित्रफितीचं देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं सोलापूरचं नावलौकिक जगामध्ये पोहोचवण्यासाठी मोहम्मद अयाज हा एक उत्तम कलाकार दुवा आहे असं मत कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं स्वरसम्राट स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्राचा महागायक विजेता भारतीय तर्फे आदरांजली म्हणून रफी तयार करण्यात आली यामध्ये पाच गाण्यांचा समावेश आहे गेल्या कित्येक वर्षापासून हिंदी सिने पार्श्वगायनावर ज्यांनी आपलं अधिराज्य गाजविलं त्या मधाळ आवाजाची मोहिनी सामान्य व सुज्ञ रसिकांच्या मनावर आजही कायम आहे रफी हे हिंदी पार्श्वगायनाचे एक विद्यापीठ या विद्यापीठातून त्यांच्या समकालीन महान गायिकांनीही बरेच काही शिकलं याची प्रामाणिक कबुलीही त्यांनी दिली पार्श्वगायकांची दुसरी पिढी येसुदास सुरेश वाडकर एस पी बालसुब्रमण्यम मोहम्मद अझीद शबीर कुमार महेंद्र कपूर यांनी रफी स्वर विद्यापीठातून गायकीचा विशेष अभ्यास करून सिने पार्श्वगायन समृद्ध केलं यानंतरची पिढी सोनू निगम शान कुमार सानू हरिहरण उदित नारायण ते महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज यांनी त्या अनोख्या स्वरगंगेच्या प्रवाहातून बरीच गायिकी उचलली रफी स्वर विद्यापीठाचा प्रवाह हा असाच अखंड वाहत राहील यात शंका नाही संगीत कला जगताचा हा अनाभिषेक स्वरसम्राट स्वभावाने मात्र अवलिया होता मितभाषी निगरवी प्रसिद्धीभिमुख व सर्वांसाठी मदतीचा हात पुढे करणारा दातृत्व गुणाने संपन्न होता अशा या ईश्वराने एक रत्न म्हणून भारतीय रसिकांना ईश्वर चरणी प्रार्थना महम्मद अयाज यांना आशा भोसले उषा मंगेशकर पंडित हृदयनाथ मंगेशकर हेमलता अनुराधा पौडवाल साधना सरगम यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रतिरफी म्हणून गौरविलं रफी साहेबांची गाणी हुबेहूब सादर करून मोहम्मद अयाज जगभरामध्ये सोलापूरचे नावलौकिक करत आहेत तर मोहम्मद अयाज यांच्या रफी स्वर्णाचे प्रकाशन सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडले